नमस्कार, मी स्वामिनी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। तर आज सुद्धा आपण दोन वेगळ्या प्रकारचे फेस्टिव दियाज दिवाळीसाठी छान पेंट करणार आहोत। तुमच्याकडे जर असे काही जुने दिवे असतील, असं जर खराब टेक्स्चर झालं असेल, तर त्याच्यासाठी अतिशय सोपा उपाय तो म्हणजे व्हाईट ॲक्रॅलिक कलर त्या दिव्याला आपण आधी देऊन घेणार आहोत। हा व्हाईट कलर आता देऊन झालेला आहे आणि तो वाळेपर्यंत आपण हा जो माझ्याकडे दुसरा दिवा आहे तो आपण पेंट करणार आहोत। हा अतिशय सुंदर दिवा आहे, त्याच्यावरती खूप छान असं नक्षीकाम आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी येलो ॲक्रॅलिक कलर मध्ये देऊन घेणार आहे। तो झाल्यानंतर इकडे छान कलश आहे तर त्याला मी ऑरेंज ॲक्रॅलिक कलर देणार आहे। आता प्रत्येक दिव्याच्या साईडला हे जे डिझाईन आहे तिकडे सुद्धा मी हा ऑरेंज कलरच देणार आहे। कलशामध्ये छान पानं आहेत तर त्याला मी ग्रीन ॲक्रॅलिक कलर देणार आहे। हे झाल्यानंतर प्रत्येक पानामध्ये हायलाइट ऍड करण्यासाठी ग्रीन कलर मध्ये थोडासा येलो मिक्स केलाय आणि तो मी तिकडे देतीये। वरती नारळ आहे, त्या नारळाला मी ब्राउन ॲक्रॅलिक कलर देतीये। प्रत्येक दिव्याच्या वरती सुद्धा छोटे छोटे नारळ आणि पानं आहेत तर तिकडे सुद्धा मी ब्राउन कलर देऊन घेतीये आणि पानांना हिरवा कलर। इकडे सुद्धा मी छान प्रत्येक पानावरती हायलाइट देतीये। कलशाच्या दोन्ही बाजूंना दोन हत्तींची तोंड आहेत तर दोन्ही चेहऱ्यांना मी ब्लू पर्ल कलर देणार आहे। आणि तोच ब्लू कलर प्रत्येक पंटीच्या मध्ये देणार आहे। आता बरोबर मध्ये जिथे थोडस डिझाईन उरलेलं आहे तिकडे परत मी येलो ॲक्रॅलिक कलर देतीये म्हणजे अजून छान ते उठून दिसणार आहे। प्रत्येक दिव्याच्या वरती जिथे नारळ आहे तिकडे मी थोडंसं डेकोरेशन करणार आहे। फेविकॉल वापरून डेकोरेटिव्ह बीड मी एक एक पेस्ट केली आहे आणि आपला हा पहिला दिवा तयार झालेला आहे। आता हा पांढरा दिवा आपला वाळलेला आहे, त्याच्यासाठी मी इकडे डेकोरेटिव्ह बीड्स जास्त प्रमाणात वापरणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी या लीफ पॅटर्नच्या डेकोरेटिव्ह बीड्स प्रत्येक दिव्याच्या पुढे लावून घेणार आहे। त्यानंतर प्रत्येक दिव्याच्या मध्ये त्यानंतर प्रत्येक दिव्याच्या मध्ये हे रेड कलरचे डेकोरेटिव्ह बीड्स लावतीये। दिव्याच्या बाजूनी ही येलो कलरची डेकोरेटिव्ह लेस लावतीये।
आणि सगळ्यात शेवटी हे ऑरेंज डेकोरेटिव बीड्स आहेत सर्क्युलर शेपचे, ते मी बरोबर मध्ये लावतीये. आता बाजूला हे जे डिझाईन आहे ते थोडंसं आपला जो शंख असतो त्याप्रमाणे याचं डिझाईन आहे, त्यामुळे मी मुद्दामून पांढरा रंग जास्त प्रमाणात ठेवतीये. आणि ब्रश पेननी आधी मी थोडीशी आउटलाईन करून घेतली आणि त्याच्यावरती डार्क ब्लू ॲक्रॅलिक कलरनी थोडंसं डिझाईन करणार आहे. थोडंसं पाणी जास्त वापरून मी त्याच्यामध्ये असं शेडिंगसुद्धा करतीये. बरोबर मध्ये मी स्वस्तिक काढलंय आणि त्याच्या बाजूनी हे जसं डिझाईन दिलेलं आहे त्याप्रमाणे ते फॉलो करतेय आणि थोडंसं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा डिझाईन ॲड करतेय. हे झाल्यानंतर थोडंसं डिटेलिंग करतेय प्रत्येक डिझाईनला आणि सगळ्यात शेवटी मी आपला पंटीचा जो व्हिडिओ होता आणि सगळ्यात शेवटी दिया पेंटिंगच्या व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे ब्रशमध्ये थोडासा जास्त कलर घेऊन मी थोडंसं डिझाईन डॉट्स वापरून करणार आहे. तर अशा पद्धतीने आपला हा दिवा खूप सुंदर तयार झालेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय. थोडासा वेगळ्या प्रकारचा मी केलाय. ही आयडिया जर तुम्ही रिक्रिएट केलीत तर इंस्टाग्रामवरती मला फोटो पाठवायला विसरू नका. माझं इंस्टाग्रामचं हँडल @संगीतमय स्वामिनी. मला नक्की टॅग करा आणि मला तुमचे रिक्रिएशन्स बघायला नक्की आवडतील. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.